पुन्हा एकदा आता नीचांकी तापमानाची नोंद ही धुळे जिल्ह्यामध्ये झाली आहे. तापमानाचा पारा 2.8 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय. शीतलहरींचा प्रकोप सध्या सुरूच आहे. जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. मुक्या प्राण्यांचे प्रचंड हाल होत आहेत. 4 दिवसापासून तापमान हे 5 अंशांच्या खाली आहे, त्यामुळे एकंदरीत धुळे जिल्ह्यामध्ये सध्या थंडीमुळे नागरिकांवर त्याचा परिणाम होताना दिसतोय. सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊया. आपले प्रतिनिधी प्रशांत परदेशी सध्या आपल्याशी जोडले गेलेत. प्रशांत, सलग 4 दिवसापासून तापमान 5 अंशांच्या खाली आहे, सध्याची काय अवस्था आहे? निश्चितच उत्तर भारतामध्ये जी बर्फवृष्टी झालेली आहे त्याचा परिणाम हा संपूर्ण उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये दिसून येतो आहे. आणि इकडे एकंदरीत जर पाहिलं तर डिसेंबर 20 पासून तापमान कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मध्यंतरी तापमानाचा पारा हा 11-12 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेला होता. मात्र गेल्या 4 दिवसापासून तापमानाचा पारा हा 5 अंशाच्या खालीच आहे आणि आजचं तापमान तर 2.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलेलं आहे. कृषी महाविद्यालयाच्या तापमानाची नोंद झालेली आहे, त्याच्यामुळे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकत नाही, कारण की प्रशासनाकडनं आलेला ऑथेंटिक हा आकडा आहे. बरेच मंडळी म्हणत आहेत की तापमान एवढं खाली गेलेलं नाही, मात्र हे ऑथेंटिक सोर्स कडनं मिळालेली ही माहिती आहे. कमी झालेल्या तापमानाचा परिणाम हा सर्वसामान्यांचा सर्वांच्याच जीवनावरती पडताना दिसतो आहे. जी लहान मुलं आहेत आणि वृद्ध आहेत त्यांना आजार बळावलेले आहेत. त्यांचे सर्दी, खोकला, ताप असे जे साथीचे आजार आहेत ते देखील बळावलेले आहेत. मात्र या सर्व याच्यामध्ये जे जास्त प्रचंड हाल आहेत ते मुक्या प्राण्यांचे आहेत, कारण की एवढ्या कडाक्याची थंडीची तयारी ही शेतकऱ्यांनी केलेली नव्हती आणि त्यांच्याकडे जे पशुधन आहे त्यांना त्यांचं संरक्षण कसं करावं असा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे आहे. आणि एकंदरीत जर ग्रामीण भागामध्ये रवी पिकांची परिस्थिती पाहिली तर तीही आता बिकट होताना दिसते आहे, कारण की जे नियोजन करणं गरजेचं आहे. आता रात्रीची लाईट उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना 2-4 अंश सेल्सिअस तापमानामध्ये शेतामध्ये पाणी भरायला जावं लागतं आहे. आणि जर एकंदरीत सरी जर परिस्थिती पाहिली तर कधी नव्हे असा हिवाळा अशी शीतलहरीचा अनुभव. निश्चित प्रशांत, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की शीतलहरींचा हा सगळा परिणाम संपूर्ण जिल्ह्याभर होताना दिसतोय, निश्चितच प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा सलग 4थ्या दिवशी थंडीचा कहर सुरूच आहे. सातपुड्यातल्या डोंगराळ भागामध्ये पारा 4 अंशांपर्यंत गेला, तर सपाटीच्या भागातील तापमान 8 अंशांपर्यंत पोहोचलंय. कडाक्याच्या थंडीचा फटका या भागातल्या केळी आणि पपईच्या बागांना सुद्धा बसतोय. थंडीमुळे या भागातल्या जनजीवनावर सुद्धा परिणाम होताना दिसतोय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे